विधानसभेची निवडणूक काही महिन्यातच लागण्याची शक्यता वर्तवली जात असून त्याच पार्श्वभूमीवर विद्यमान आमदार आणि माजी आमदार यांची गावोगावी जाऊन भेटीगाठी सुरू झाल्या आहेत. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे माजी आमदार रमेश थोरात यांनी मोठे वक्तव्य केले आहे. रमेश थोरात यांनी तुतारी चिन्हाबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. विधानसभेच्या बाबतीमध्ये म्हणजे मी गावोगावी जाऊन मतदारांशी प्रत्यक्षात चर्चा करतोय आणि सगळ्यांची मतं त्या ठिकाणी जाऊन बसल्यानंतर आजमावून घेतोय. मला एक जाणवलंय की जिथं जिथं जातोय त्या त्या ठिकाणी जे काय म्हणजे तिथं मतदार जमलेला असतो त्या मतदारांची इच्छा 100% आहे की कुठल्याही परिस्थितीत निवडणूक ही तुम्ही लढवली पाहिजे आणि त्या प्राधान्यानं ते म्हणतात की निवडणूक ही तुतारीवर, तुम्हाला तुतारीचं तिकीट मिळालं तर तुतारीवर लढा आणि जर तुतारी मिळाली नाही तर तुम्हाला अपक्ष निवडणूक लढावी लागेल असा आमचा आग्रह आहे. पण निवडणुकीला तुम्हाला कुठल्या परिस्थिती उभं राहिलं पाहिजे असा आग्रह त्यांनी मला गेल्या अनेक गावामध्ये फिरल्यानंतर मला केलेला आहे. अजून काही गावं फिरायची राहिलेली आहेत, त्या गावामध्ये जाऊन सगळ्यांचं मत आजमावल्याशिवाय पुढचा निर्णय मी कुठला अजून घेतला नाही, तो नंतर मी घेईल. तुमचं नेमकं काय आता निर्णय कधीपर्यंत होईल? एक आठवड्यामध्ये माझं सगळं फिरून होईल का? अख्खा तालुका तालुक्यात काही राहणार नाही शिल्लक. अख्खा तालुका आठवड्यात फिरून झाल्यानंतर एक आठवड्यानंतर मी माझी बाईक आणि माझं जे काही मत आहे ते सगळं आपल्या समोर मांडेल. भाजपच्या आमदारांना गेले त्यामुळे ती भाजपलाच गेलेली आहे, तो काही विषय नाहीये. त्याच्यात आपला म्हणजे मी दावा करणं ते उचित होणार नाहीये. जिथं जिथं जे काही सिटिंग आमदार आहेत त्या त्या ठिकाणी त्या त्या आमदारांना ती जागा जाणार आहे, त्याचा दावा करणं ते चुकीचं होईल. शरद पवारांकडून का संपर्क झाले? कारण तालुक्यातले कार्यकर्ते लोकांची इच्छा आहे आणि अजून कोणाशी संपर्क वगैरे काही झालेला नाहीये. परंतु लोकांची जी इच्छा आहे ती इच्छा त्याप्रमाणे पुढं मला पावलं टाकावं लागतील असं माझं स्वतःच मत आहे. आता तेच म्हणजे आता तुतारीच हातात घ्या असं जरी म्हणत असले तरी तुतारीचं म्हणजे काय होते काय म्हणजे आज मी काही सांगू शकत नाही ना. फक्त एक त्यांच्याशी म्हणजे लोकांशी सल्लामसलत करूनच लोकांचा जो काही आवाज आहे तो आवाज वरपर्यंत जाईल. वरपर्यंत गेल्यानंतर मग त्याच्यावर निर्णय होईल. शरद पवारांनी तुम्हाला विचारणा केली तर तुम्ही त्यांनी विचारणा केली तर आपण त्यांच्याशी बोलणार ना. तो काही विषय नाही, ते आमच्या आदरणीय म्हणजे दैवत आहे. तो काही त्यांच्याबद्दल म्हणजे हे नाही इथे. पहिल्यापासून ते गेले अनेक वर्षे माझ्यासारखा कार्यकर्ता, मी 50 वर्षापासून राजकारणात आहे आणि तेव्हापासून पवारसाहेब हे एक दैवत म्हणूनच आम्ही मानलेलं आहे. या पुढच्या काळात ते राहणार आहे, तो काही विषय नाही आहे. ओके, थँक्यू. पवन साळवे, झुमा न्यूज, दौंड.